गुड मॉर्निंग एवरीवन, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. दूध दूध ही खूप उपयोगी गोष्ट आहे. दूध उपयोगी आहे पण एका दिवसात हे मात्र खराब होतं. पण त्याच दुधापासून जे बनलेलं दही असतं ना, ते दही मात्र 2 दिवस टिकतं. आणि त्या दह्यापासून बनवलेलं जे ताक असतं ना, ते मात्र 4 दिवस टिकतं. आणि त्या ताकापासून बनवलेलं जे लोणी असतं, ते मात्र 8 दिवस टिकतं. मात्र त्या ताकापासून बनवलेलं तूप मात्र कधीच खराब होत नाही. काय गंमत आहे ना? बघा, एका दिवसात खराब होणाऱ्या दुधातसुद्धा कधीही न खराब होणारं तूप लपलेलं असतं. म्हणूनच तुम्हीही कधीच खचून जाऊ नका आपल्या आयुष्यामध्ये, कारण वाईट दिवसामागेसुद्धा तुमचे चांगले दिवस लपलेलेही असतील. तर मैत्रिणींनो, आजचा हा विचार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आपलं आयुष्य हे खूप साऱ्या प्रॉब्लेम्सनी भरलेलं असतं. काहींचे प्रॉब्लेम्स खूप जास्त असतात, काहींचे प्रॉब्लेम्स खूप कमी असतात. आणि हे जे प्रॉब्लेम्स असतात, ते आपल्या लाईफमध्ये येत असतात आणि जातही असतात. आणि त्यांना आपण जर का तोंड नाही दिलं तर त्या आयुष्याचा काय उपयोग? तर अशा ज्या आयुष्यातल्या परीक्षा असतात ना, ह्या परीक्षा आपल्याला द्यायलाच लागतात. ह्या परीक्षेमध्ये काही जण पास होतात, काही जण नापास होतात. पण नापास झालो म्हणून तुम्ही खचून कधीच जाऊ नका. नेहमी पॉझिटिव्ह राहा. कधीतरी तुमचा एक दिवस नक्कीच येणार आहे आणि तो दिवस हा फक्त आणि फक्त तुमचाच असणार आहे. तर आता माझी किचनमधली बरीचशी जी कामं होती ती आवरून झालेली आहेत. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता इथे बाकीची जी आवरावर असते ती चालू आहे. तर बऱ्याचशा काही अशा गोष्टी असतात बघा, ज्या इकडे तिकडे पडलेल्या असतात, तर त्या जागच्या जागेवरती ठेवल्या तर ते आपल्याला पण पटकन मिळतं आणि व्यवस्थित दिसतं पण. बघा, का कोणतीही गोष्ट जर का तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवली तर ती दिसायला पण खूप सुंदर दिसते. आपलं नेहमी घर स्वच्छ असेल तर मग आपल्याला पण खूप छान असं वाटतं, प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे घर हे नेहमी टापटीप हे ठेवलंच पाहिजे. आणि माझा लक्ष हा जास्तीत जास्त या गोष्टीकडे तर असतोच असतो. आणि आता इथे मी बाल्कनीमध्ये आलेली आहे. फर्स्ट ही आमची बाल्कनी आहे आणि आता इथे थोडीशी झाडलोट मला करायची आहे. काही ठिकाणी अशी छोटी छोटी अशी कोरीष्टकं वगैरे झालेली होती आणि धूळ पण होती तिथे बसलेली, तर तिथे मी म्हटलं जरा झाडून घेते. आणि बघा, आपल्याकडे पायपुसणी असतात अशी नवीन छोटी वगैरे, असे चांगल्या डिझाईन्सची पण आपण आणलेली असतात. तर कुठेही जर का तुम्हाला असं कापड वगैरे कोणत्या अशा वस्तूवरती ठेवायचं असेल तर त्याच्यावरती तुम्ही ती पायपुसणं जरी टाळ ठेवलं तरी ते खूप सुंदर दिसतं. तर तिथे तो बॉक्स होता ज्यामध्ये आम्ही माती ठेवलेली होती, तर त्या बॉक्सवरती मी एक फक्त असं पायपुसणं ठेवून दिलेलं आहे. ज्याचा वापर काही झालाच नव्हता, मी वापरलंच नव्हतं ते पायपुसणं. ते असंच टाकलं म्हणजे दिसायला चांगलं दिसतं म्हणून. आणि त्याच्यानंतर आता इकडे फक्त जी काय बाल्कनीमध्ये झाडलोट होती करायची ती केली. आणि आता इथे जे सोफे आहे त्या सोफ्याच्या पाठीमागे पण बघा, धूळ वगैरे कचरा वगैरे असा साठलेला असतो. तर तो महिन्यात ना एकदा तरी हे क्लीन हे केलंच पाहिजे. तर म्हटलं आज म्हटलं हे काम जरा आपण करून घेऊया. आणि हे जे दोन म्हणजे मोठा जो सोफा होता त्याच्या पाठीमागे एवढा कचरा नव्हता. इकडे जो दुसऱ्या जे चेअर आहे तिकडे पण जास्त नव्हता, फक्त एका चेअरच्या पाठीमागे जरा जास्त कचरा होता. धूळ ही बाहेरून येतच असते. जसं की आता हे आमचं सेंटर टेबल आहे तर तिथे पण बरीच धूळ येते. म्हणजे दिवसांना 2 वेळा मला ते पुसावं लागतं, इतकी धूळ बाहेरून येत असते. आणि आमच्या बाल्कनीचे दरवाजे पण ओपनच असतात, त्याच्यामुळे धूळही येतच असते. आणि आमचा आता हल्ली म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम हल्ली चालूच आहे आणि पाण्याची पाळी जी आहे ती आमचीच आहे. त्याच्यामुळे हल्ली लवकरच आम्ही उठतो, कारण की हल्ली दररोज लवकरच पाणी लावावं लागतं. त्याच्यामुळे आज बरीचशी जी कामं आहेत ती पण माझी आवरलेली आहेत. किचनमधली पण जी काही कामं होती ती आवरलेली आहेत. फक्त थोडंसं असं जे काही काउंटर आहे तो क्लीन करायचा राहिला आहे, तो मी थोड्या वेळाने करून घेणार आहे. तर म्हटलं पहिल्यांदा तिथली सरळ साफसफाई करूया. आणि ज्या ज्या वेळी वेळ भेटू त्या त्यावेळी साफसफाई करणं बरं पडतं मग ते. आणि पडद्याच्या पाठीमागे पण ना अशी धूळ वगैरे साठलेली होती, तर आता तिथलं पण मी आता इथे झाडून घेतलेलं आहे. काही अशा गोष्टी असतात बघा, काही अशा जागा असतात की त्या जागांमध्ये आपण म्हणजे दररोजच्या क्लिनिंगमध्ये आपलं तिकडे लक्ष जात नाही. म्हणजे ज्यावेळी आपण डीप क्लिनिंग करायला जातो त्यावेळी आपलं तिथे लक्ष जातो. तर म्हटलं थोडंसं इथलं साफसफाई करून घेऊया. आणि थोडी थोडीशी साफसफाई ज्यावेळी करतो ना त्यावेळी आपल्याला पण बरं वाटतं, म्हणजे जास्त ओझं पण होत नाही कामाचं.
तर आता बरेचसे जे साफसफाई आहे ती झालेली आहे. फक्त आता ही एक चेअर राहिलेली होती, तिच्या पाठीमागे भरपूर धूळ होती, त्याच्यामुळे आता इथे मी मला थोडा वेळ पण लागला. आणि काय झालेलं की इथे ना ह्या जे चेअर आहे त्या चेअरच्या खाली पण अशा दोन चप्पलांचे जोड पण होते जे मी आता काढले आहेत. एक पुढे खूप गेले होते आणि ते राहिलंच, आमच्या लक्षात पण नव्हते की त्याच्या खाली गेलेले आहेत ते चपला, तर त्या पण काढून टाकल्या मी. आणि ते बरेच धूळ आहे तर त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे की जो ब्रश आहे बघा माझ्याकडे, तर त्या ब्रशने आता मी झाडून घेणार आहे. कारण की बरीच त्याला ना अशी धूळ वगैरे असा कचरा वगैरे ना असं चिकटलेला होता, तर तो असा काही निघणार नव्हता, त्याच्यामुळे मग मी ब्रश घेतला आणि त्या ब्रशने सगळं झाडून घेतलं, त्यावेळी तो क्लीन झाला. आता मी हे तुम्हाला दाखवलं नाही कारण की इतकी गर्मी तर भरपूर झाली होती मला, आणि फॅन मला बंदच ठेवावा लागला होता कारण की जर फॅन चालू केला तर ते सगळे धूळ आहे ती परत इकडे तिकडे होणार आणि मग परत मला डबल काम लागलं, त्याच्यामुळे मी फॅन बंदच ठेवलेला होता. आणि मध्ये मध्ये थोडा वेळ फॅन चालू करत होते कारण की गर्मी तर होत होती आणि त्याच्यामुळे फॅनशिवाय तर आपण राहू नाही शकत, इतकी गर्मी आमच्या इकडे चालू आहे. मला ना आश्चर्य वाटतं की ज्यांच्याकडे म्हणजे काही घरांमध्ये बघा भरपूर सामान असतं त्यांच्याकडे, म्हणजे प्रत्येक कोणाकोणा त्यांनी सजवलेला असतो सगळं, असं छोटे छोटे सामान डेकोरेट असं केलेलं असतं सगळं, ते साफसफाई कशी काय करतात मला आश्चर्य वाटतं. कारण की आम्ही काय भरपूर असं सगळं घर पूर्ण अगदी सगळं प्रत्येक कोणा सजवलेलं आहे असं नाही आहे, पण एवढं असून सुद्धा ते म्हणजे मध्ये मध्ये त्याची सफाई ही करावी लागते ना, तर धूळ भरपूर साठते. आता हे जे सेंटर टेबल जे आहे तिथे जर काय पुसलं नाही तर दुसऱ्या दिवशी नाही ते थोड्या वेळाने का होईना ते धूळ तिथे साठलेली असते. तर ना खरंच म्हणजे ती साफसफाई करतात कशी काय एवढं पूर्ण, म्हणजे मान्य आहे त्यांच्याकडे माणसं असणारच आहेत, म्हणजे थोडंफार सफाई करायला कोणतं ना कोणतरी असणारच आहे ठेवलेलं माणूस, पण तरीही एवढं घर सजवलं तर एवढी त्याच्यावरती झुळू साठणार असेल. एखादं आपण कुठचं तरी बाहेर असं काहीतरी ठेवून दिलं समजा, असंच काही कुठची अगदी साधी बॉटल म्हणा किंवा कुठचंही डेकोरेटिव्ह आयटम जरी आपण जरी बाहेर जरी ठेवलं तर त्याच्यावर कितीतरी धूळ बसते. तर ना कसं काय हे लोक मॅनेज करतात मला खरंच आश्चर्य वाटतं. मला एवढं जमत नाही कारण की कुठेही झालं तरी धूळ ही साठलेलीच असते आणि ती पुसत राहायची. आणि मी हे जे काही काम करते आहे ना तर ते कामाचे आमचे निरीक्षक बघा वरती तिथे बसलेले आहेत, इकडे वरती बसलेले आहेत मॅडम आमच्या, आणि मॅडम आमच्या बघत होत्या की मी काम सगळं व्यवस्थित करते आहे की नाही ते. तर ती स्वीटी स्वीटी वरती आली, आता तिचं लक्ष नाही आहे, मगाशी ती अशी वाकूनाकूर मला बघत होती तिथून की काय करते आज काय चाललं आहे हिचं ते. स्वीटी झोपली का तू? सकाळपासून झोपा काढते मी, काम एवढं करते आणि झोपा काढतेस तू, सकाळी मला उठवणार आणि आपण झोपायला जाणार. आज मॅडमांनी मासे खाल्लेले आहेत, तिच्यासाठी मी ठेवून दिलेले, म्हणजे मी थोडेफार तरी मी तिला ठेवून देते कारण की ना तिला मध्येच मग अशी लहर येते, मग थोडंसं का होईना ती खाते, त्याच्यामुळे तिला ठेवून दिलं. तिला कळलं की मी मासे आता तिला देणार आहे खायला, तर तिने कॅटफूड खाल्लं नाही बघ, तिचे नखरे असतात. तर आज सगळं खरं तर गोंधळ झालेला आहे. गोंधळ असा झाला आहे म्हणजे पाण्याचं सगळं काय माहिती आहे तर काय होणार आहे. म्हणजे आज सकाळी आम्ही 6:30 याने पाणी लावलं होतं, म्हणजे चालू केलेलं, आणि 1 पाणी संपलं. जसं की दररोज आमचं नाही संपत, म्हणजे आम्ही जरी हल्ली आता हल्ली दररोज 6:30 लावतो पाणी, पण तरी पण इतके म्हणजे संपत नाही, 3 तरी पाणी असतं पूर्ण टाकीमध्ये. आज काय माहिती काय झालं, पाणी संपलं आणि 1 मी बघितलं तर पाणी संपत आलं होतं. मग मी खाली गेले म्हणजे ना माझी कामं सगळी मी तिथलं आवरलं, फक्त फरशी पुसायची होती मग कारण की धूळ वगैरे सगळी उडालेली ना, म्हणून मी फरशी पुसायला गेले. त्यावेळी मला समजलं की पाणी आता कमी जातच आलं आहे, म्हणून मग आधी गेले खाली पाणी चालू केलं आणि परत वरती आले फरशी पुसली, आणि त्याच्यानंतर मग परत थांबले खाली, परत गेले थोड्या वेळाने कारण की विहिरीमध्ये पाणी भरपूर कमी आहे, आणि म्हणून मग काय करावं लागतं जावं लागतं खाली बघायला विहिरीमध्ये पाणी कितपत आहे, का पाणी असेल तर मोटर लावावी लागते नाही तर मग नाही. तर असं झालं आणि ते पण आमचं पाणी संपलं म्हणून मी लवकर गेले लावायला, नाहीतर आम्हाला तर नंतर पाणीच नव्हतं.
पाणी नव्हतं, कारण की जी दुसरी एक विंग आहे म्हणजे आमच्या बाजूची सी विंग आहे, तर त्यांना पण पाणी नाही आहे, त्यांच्या टाकीमध्ये पण पाणी म्हणजे अजिबातच त्यांना पाणी नाही आहे. त्याच्यामुळे तर ती लावण्याच्या आधीच मी गेले होते, त्याच्यामुळे मग पाणी होतं तेवढं. आणि ती थोड्या वेळाने लावायला आली तर त्यांनी बघितलं तर पाणी फारसं नव्हतं, मग त्यांनी काही लावलंच नाही पाणी त्यांनी. तसं सगळं पाण्याचा गोंधळ झाला आहे. आज पण सकाळी, काल पण त्यांची मीटिंग होती, आत्ता सकाळी पण सगळे जमा झालेले. तर आता त्यांचं काहीतरी ते सांगत होते की टँकर पाठवतो वगैरे, तर आता काय पुढे झालं माहिती नाही मला, पण असं त्यांचं चालू होतं. त्याच्यामुळे पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम झाला आहे. काही काही जण असं म्हणतात की तुमचं गाव जवळ आहे, तुम्ही गावी तरी जाऊ शकता, जर पाणी नाही समजा जर एवढं नाही जर प्रॉब्लेम सॉल्व जर झालाच नाही तर मग तुम्ही तरी गावी जाऊ शकता, आम्ही कुठे एवढ्या लांब जाणार आमच्या गावी, असं ते बोलत होते. तर आता काय होतं आहे काय माहिती नाही. आणि पाणी नसेल ना तर खरंच खूप वाईट लागते. आणि सकाळच्या टायमिंगला पाणी नसेल तर खूप, आज पण सकाळी पाणी संपलेलं होतं आणि आज हा लवकर उठला की हा म्हणजे पाणी संप म्हणजे लावायचं असतं म्हणून हा पण लवकर उठतो. आता काय उद्याचा एक दिवस फक्त पाणी लावायचं आहे, नंतर काय आमची बाई नाही पुढची आहे, बाजूच्यांची बाई येणार आहे, त्याच्यामुळे आमचं नाही. पण पाणी असेल तर खरंच बरं वाटतं, नाही तर ते नकोसं वाटतं. तर असं सगळं आता पाण्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तसं आमची एक्स्ट्रा म्हणजे एक पाण्याची आहे टाकीवरती, म्हणजे बाथरूमच्या वरती आहे एक टाकी ज्यामध्ये पाणी असतं, म्हणजे जर इमर्जन्सीला लागलं तर आमच्याकडे आहे पाणी. बाकी कोणाकडे मला वाटतं नाही आहेत कोणाकडे फारसे, असं आमच्याकडे इमर्जन्सीला आहे. पण तरी पण आपलं ते शेवटी जे रेग्युलर जे आपलं पाणी येत असतं तेच बरं वाटतं ना आपल्याला. तसा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.